नमस्कार, मी नम्रता गायकवाड. खरं तर सांगायला आवडेल, मी या कोल्हापुरात बऱ्याच दिवसांनी आले ते या कारणासाठी, कारण की माझा नवीन चित्रपट बेधडक हा 1 जूनला प्रदर्शित होतो आहे. आणि या सिनेमाच्या टीमसोबत आम्ही इथे आलेलो आहोत. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर ते असं आहे की ऑफकोर्स एक ॲक्शन पॅक्ड फिल्म आहे ही बेधडक. नमस्कार, मी आहे गिरीश टावरे. मी आज आलो आहे कोल्हापूरमध्ये माझ्या मूवीचं प्रमोशन करायला. बेधडक 1 जून 2018 रोजी रिलीज होत आहे. प्लीज, आता मी तुम्हाला माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगतो. मी या मूवीमध्ये पहिले एक स्टुडंट ज्याला बॉक्सर बनायचं असतं असं रोल केलं आहे, आणि त्याची फॅमिली टोटली अपोज करत असते त्याच्या ड्रीम्सला, त्याच्या पॅशनला, आणि त्याच्या फॅमिलीच्या अगेन्स्ट जाऊन तो स्वतःचं ड्रीम कसं परस्यू करतो याच्यावर ते ओव्हरऑल स्टोरी आहे. आज आम्ही कोल्हापूरमध्ये आलो आहोत. 1 जून 2018 रोजी आमचा बेधडक हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो. एक बऱ्याच वर्षाने मला वाटतं मराठीत एक ॲक्शनपट म्हणजे की स्पोर्ट्सवर आधारित, बॉक्सिंगवर आधारित हा सिनेमा आहे. आणि त्याचे निर्माते आहेत गोविंद टावरे आणि मंदार टावरे, आणि त्यांचे सुपुत्र गिरीश टावरे ह्या सिनेमातनं पदार्पण करत आहेत. त्यांच्याबरोबर नम्रता गायकवाड आहे. आणि ह्या सिनेमाचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले. शिवाजीराजे भोसले ज्यांचा खूप सुपरहिट सिनेमा होता, तर त्यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. आणि ह्या सिनेमात एक संघर्ष मांडला आहे बाप आणि लेखाचा. तर आमचे जे हिरो आहेत गिरीश टावरे, त्यांच्या वडिलांचं काम मी या सिनेमात केलं आहे. प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल अजय सहाने. आणि त्याचं म्हणणं आहे की त्याचं सतत तो आपल्या मुलाला सांगत असतो, कारण त्या मुलाला भयंकर बॉक्सिंगची वेड आहे, आणि त्यांनी ठरवलं की मी बॉक्सिंगमध्येच करिअर करणार आहे. आणि असं म्हणणं असतं की हे स्पोर्ट्स वगैरे सगळं मिथ्या आहे, काही खरं नाही आहे, काही स्पोर्ट्समुळे काही होत नाही. शिक्षणानेच तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट होईल ते शिक्षणामुळे होईल. तर तू उत्तम प्रकारे शिक्षण घे, कुठेतरी चांगला जॉब पकड आणि आयुष्य सेटल हो. उगाच या स्पोर्ट्सच्या लफड्यात पडशील तू आणि मग काही झालं नाही, यश नाही मिळालं, फ्रस्ट्रेट होशील. म्हणजे का बापाला आपल्या मुलाची काळजी आहे. खूप छान रिलेशनशिप या सिनेमात गुंतलं गेलं आहे. हा चित्रपट वेगळा धाटणीचा किंवा प्रथमच मराठीमध्ये बॉक्सिंगचा प्रयत्न केला आहे. काही थोड्या छोट्या मोठ्या प्रमाणात बॉक्सिंग मराठी सिनेमात आली असेल, पण हा संपूर्ण चित्रपट तसं म्हणाल तर एका मुलाला बॉक्सर बनायचा, यशस्वी बॉक्सर बनायचा, आणि घरातून त्याला जर शिक्षणासाठी फोर्स केलं जातं की बाबा तू आधी शिक्षण कम्प्लीट कर आणि मग तुझ्या काय खेळामध्ये घ्यायचं आहे लक्षात घे, तर हा मुलगा घरांचं घरातल्या आपल्या वडिलांचं किंवा त्याचा मोठा भाऊ जो अभ्यासात खूप हुशार असतो, जो MS वगैरे करतो अमेरिकेमध्ये, त्या सगळ्यांना थोडंसं विरोध करत बॉक्सिंगमधलं आपलं यशस्वी बॉक्सर किंवा नॅशनल चॅम्पियन बनण्याचं स्वप्न कसं पूर्ण करतं यावर हा चित्रपट आम्ही बनवला आहे.